ओके तर हा आमचा टाइमलाइन एस्ट्रोचा डेमोक्रेट आहे. तुम्ही पॅनलवर बघू शकता की दोन लाईन एलसीडी आणि तीन कीज दिल्या आहेत. हे युजर इंटरॅक्शन साठी आहे आणि तुम्ही जी एलईडी बघताय ही आहे लोड इंडिकेशन साठी. आता जर ती रेड असेल त्याचा अर्थ आहे की लोड ऑफ आहे तुमचा, आणि जर ती ग्रीन असेल तर लोड ऑन आहे. तर आपण यांच्या सेटिंग्स बघूया. सर्वात आधी आपण डिफॉल्ट डिस्प्ले काय दाखवतो ते बघूया. तर डिफॉल्ट करंट डेट अँड टाइम दाखवेल थोड्या वेळासाठी फॉर 3-4 सेकंडसाठी, आणि मग थोड्या वेळाने ऑन ऑफ टाइम पण दाखवेल तो. 18:45, 6:51 त्याचा ऑन ऑफ टाइम आहे फॉर 16:02 अशा तारखेसाठी. तर आता आपण पहिली सेटिंग बघूया करंट डेट अँड टाइमसाठी. जर तुम्हाला करंट डेट अँड टाइम चेंज करायचा आहे तर त्यासाठी कॉम्बिनेशन आहे सेट प्लस अप प्लस नेक्स्ट. तर तिन्ही कीज एकदाच प्रेस करून ठेवा फॉर 3 सेकंड्स. पहिला डिजिट ब्लिंक होईल याचा अर्थ हा डिजिट तुम्ही चेंज करू शकता. चेंज करण्यासाठी अप की आहे, अप की दाबा तो इन्क्रीमेंट होईल. नेक्स्ट दाबा तो पुढची फील्ड ब्लिंक होईल मंथ. तुम्ही मंथ चेंज करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही पुढचे फील्ड पण चेंज करू शकता. आर मिनिट्स मिनिट्स चेंज करू शकता. फायनली नेक्स्ट दाबल्यावर सेटिंग सेव्ह असा मेसेज आहे. जे काय सेटिंग्स केलेल्या त्या सेटिंग्स सेव्ह होणार. परत डिफॉल्ट डिस्प्ले दाखवायला चालू करायचं. तुम्ही बघू शकता आपण जे सेटिंग्स दिलेल्या त्या सेव्ह झालेल्या आहेत आणि त्याप्रमाणे ऑन ऑफ टाइम पण कॅल्क्युलेट झालेला इंटरनली. तर आपण आता पुढची सेटिंग बघूया बायपास मोड. बायपास मोड याच्यासाठी वापरतात की जर तुम्हाला मॅन्युअली ऑन ऑफ करायचं म्हणजे हे जे काय टायमरचं फंक्शन आहे त्याला ओव्हरराइड करायचं तुम्हाला. जर ऑफ आहे तर तुम्हाला लगेच तसं आता ऑन पाहिजे असेल तर तुम्ही तो बायपास मोड नाही करू शकत. बायपास मोड साठी कॉम्बिनेशन आहे सेट प्लस अप. दोन्ही कीज 2 सेकंड साठी प्रेस करा तो बायपास मध्ये जाईल. तुम्ही बघू शकता एलईडी ग्रीन झाले त्याचा अर्थ लोड ऑन आहे. आता बायपास मोड मध्ये काढण्यासाठी परत तोच कॉम्बिनेशन वापरा सेट प्लस अप फॉर 2 सेकंड. तुम्ही बाहेर निघालात परत एलईडी रेड झाला त्याचा अर्थ लोड ऑफ झाला. याप्रमाणे तुम्ही मॅन्युअली ऑपरेट करू शकता टायमरला. आता तिसरं एक सेटिंग आहे त्याला म्हणतात बेसमेंट मोड. बेसमेंट मोड याकरता वापरतात की जर तुम्हाला ऑन ऑफ टाइम मध्ये जर ऑफसेट्स पाहिजे म्हणजे आता इथे साधारणतः बघा ऑन ऑफ टाइम दाखवता इथे 19:24, 5:50 याच्यामध्ये तुम्हाला अर्धा तासाचा ऑफसेट पाहिजे म्हणजे अर्धा तास लवकर चालू व्हायला पाहिजे आणि अर्धा तास लेट ऑफ व्हायला पाहिजे. त्यासाठी बेसमेंट मोड वापरता येईल. बेसमेंट मोड जाण्यासाठी सेट की 3 सेकंड साठी प्रेस करून ठेवा. एंटरिंग बेसमेंट मोड असा मेसेज फ्लॅश होईल म्हणजे तुम्ही एंटर करताय बेसमेंट मोड मध्ये. आता बेसमेंट मोड मध्ये हा सिम्बल दिसेल तुम्हाला त्याचा अर्थ की बेसमेंट मोड मध्ये आता टायमर फंक्शन करतोय आणि ऑन ऑफ टाइम तुम्ही बघाल तर तो चेंज झालाय. ऑन मध्ये अर्धा तास मायनस झालेत आणि ऑफ टाइम मध्ये अर्धा तास ऍड झालेत. या प्रकारे बेसमेंट मोड मध्ये टाकता येईल तुम्हाला. आणि जर बेसमेंट मोड मध्ये काढायचं आहे तर परत तोच कॉम्बिनेशन सेट की दाबून ठेवा फॉर 3 सेकंड. एक्झिटिंग बेसमेंट मोड असा मेसेज फ्लॅश होईल म्हणजे तुम्ही बेसमेंट मोड मधून निघताय आणि तुम्ही बघाल तर तो सिम्बल गेला आहे म्हणजे बेसमेंट मोड मधून आपण निघालोय. टाइम मध्ये परत ते चेंजेस आलेले आहेत. जे आधी टाइम होता तोच आलेला आहे. ऑन टाइम जो आधीचा होता तोच, ऑफ टाइम जो नॉर्मल होता तोच. हे नॉर्मल टाइम आलेला आहे. थँक्यू.